विकासाची कास धरून काम करणारा, योग्य दिशा देणारा, विकासाचं व्हिजन असणारा आणि तेच व्हिजन सत्यात उतरवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असलेला नेता भेटल्यास वर्षानुवर्षापासून ठप्प असलेली विकासाची चक्र वेगाने फिरू लागतात. याची प्रचिती गवळी गावातील ग्रामस्थांना सरपंच पदावर काशिनाथ साळुंखे यांची नियुक्ती झाल्यापासून आली आहे. भोर तालुक्यात बसलेलं गवळी गाव पर्जन्यमान अधिक, त्यात रस्त्यांची वाणवा, त्यामुळे चिखल तुडवत चालणं नशिबातच लिहिलंय की काय असं इथल्या ग्रामस्थांना वाटू लागलेलं. गणपती उत्सवात चिखल तुडवत जावं लागतं म्हणून गावच्या महिला हळदी कुंकवालाही येणं टाळायच्या. अशा परिस्थितीत काशिनाथ साळुंखे यांनी सरपंच पदाची धुरा हाती घेतली आणि चित्र वेगाने बदलू लागलं. जिथं रस्तेच नव्हते तिथं ग्रामस्थांची आधी चर्चा केली, रस्त्यांसाठी वाट मोकळी झाल्यानंतर काँक्रीटीकरणाचे पक्के रस्ते बनवून घेतले, गावापासून मैलभर लांब असलेली स्मशानभूमी रस्त्यालगत आणली, तिथं पक्कं बांधकाम केलं. पावसाळ्यात शाळेत जाणारे विद्यार्थी, तालुक्याला जाणारे नागरिक यांच्यासाठी दूरचा विचार करून पिकअप शेड न बांधता पक्कं बांधकाम करून बस थांबा बांधला. आज पावसाळ्यात आडोसा घेणाऱ्यांच्या डोळ्यांमध्ये याचं समाधान पाहायला मिळतं. सर्वांना सोबत घेऊन चर्चेतून मार्ग काढत आणि झपाट्याने काम पूर्णत्वास नेणं हाच काशिनाथ साळुंखेंचा परिचय. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा. प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूध कांडी, द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. नमस्कार, माझं नाव काशिनाथ पर्वती साळुंखे. मी 2021 साली गवडी गाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच झालो, तालुका बोर, जिल्हा पुणे. मी सरपंच व्हायच्या आधीपासून म्हणजे एक 7-8 वर्षाचा मला एक अनुभव आला की गावामध्ये बऱ्याच ठिकाणी जायला रस्ते नाहीत, नंतर एक स्मशानभूमी असो अथवा बस स्टँड असो, मुलांना खेळायचं ग्राउंड असो, म्हणजे हे कुठंतरी हा एरिया आपण ज्या ठिकाणी आपण थांबलो आहे हा ठिकाणीसुद्धा दलदल आणि भाबडी आणि सोनवळा याचं पूर्ण चिखल येतो या ठिकाणी होता. तर मी सरपंच झाल्यानंतर एक 6 महिन्यामध्ये ह्या ग्राउंडचं खडीकरण करून घेतलं आणि प्रत्येक घरापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता कसा जाईल याची मी पूर्ण आडाखाडा अगोदरच तयार केला होता. आणि मग सरपंच झाल्यानंतर मी कुठलाही पक्ष असो, राष्ट्रवादी असो अथवा काँग्रेस असो, पण आपल्या गावामध्ये विकास झाला पाहिजे हे मला मनापासून पहिल्यापासून वाटत होतं. तर त्यासाठी मी बरेचसे रस्त्यांसाठी असो किंवा कुठल्याही इमारती असो, स्मशानभूमी, बस स्टँड, सभामंडप, शाळा यासाठी सगळ्याचा पाठपुरावा पहिल्यापासून करतच राहिलो, म्हणजे निवडून आल्यापासून. आत्तापर्यंत नाही म्हणलं तर सिमेंट काँक्रीटचे रस्ते 50-60 लाखापर्यंतचे रस्ते अंतर्गत झालेले आहेत. लोकांना जायला यायला रस्ता नव्हताच, म्हणजे पूर्वी असा होता असं पण नाही. मला ज्यावेळेस रस्ता करायचा त्यावेळेस लोकांच्या जागा घेऊन रस्ता करायचा होता, त्यामुळं त्या लोकांना असं विश्वासात घ्यावं लागायचं की तुमच्यासाठी हा रस्ता आहे आणि तुमची सोय होईल की जे चिखलातून गुडगा गुडगा आहे. आता हे आमचा हा भाग जो आहे मावळी भाग हा चिखलाचा आहे जास्त, म्हणजे दलदली एरिया चिखल आहे इथल्या, म्हणून गुडघा गुडघा घरापर्यंत असं म्हणजे चिखला असायचा. तर तो चिखलातनी जाऊ नये आपल्याला पण वाटायचं, किंवा गणपतीच्या टायमिंगमध्ये लोक मंडळाच्या तिथं यायची तर त्या महिला हळदी कुंकासाठी सुद्धा यायच्या नाही संध्याकाळच्या, का तर रस्ता नसायचा. म्हणजे त्यासाठी तो रस्ता काही ठिकाणी वेळ कार्यक्रमामध्ये मी त्यांना बोलून लावलं की मी सरपंच झालो नंतर लगेच तुम्हाला एका वर्षापर्यंत रस्ता करून देईल. तर त्यांची स्वप्न मी पूर्ण करायचा प्रयत्न मी बऱ्यापैकी तर 80% तर केलेलाच आहे. या पुढच्या काळात सुद्धा आता भरपूर आता निधी आमच्याकडं काही निधी शिल्लक आहे, तो निधी फक्त ज्या लोकांच्या रस्त्याला अडचणी आहेत त्यामुळे तो रस्त्याचा निधी शिल्लक आहे, म्हणजे जागेअभावी शिल्लक आहे. 15 वित्त आयोगातनी जवळजवळ अजून 5-6 लाखाचा निधी शिल्लक आहे, जिल्हा परिषदेच्या फंडातून 5-6 लाखाचा निधी असे आणि आमदार फंडातून 1-6 लाखाचा निधी शिल्लक आहे, असं जो 16-17 लाख रुपयाचा निधी आपल्याकडे आज शिल्लक आहे. पुढचं धोरण जर बघितलं तर पुढं आमच्या ह्या गावामध्ये पाणंद रस्ते शेतकरी गाव आहे, तर गावातल्या लोकांना उत्पादन म्हणून ह्या शेती हा एक म्हणून मोठा पूरक व्यवसाय आहे, तर शेतामध्ये जायला पाणंद रस्ते व्हावे अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी भरपूर प्रयत्न करतोय. गावातील बरेच शेतकऱ्यांना घेऊन मी 2-3 मिटिंगा अशा म्हणजे ग्रामसभा घेतल्या होत्या की त्यातून आपण मार्ग सोडू, तरी त्यातून 1-2 रस्ते असे झालेले आहेत की शेवटच्या काही 80% रस्ते झालेलेच आहेत,
फक्त 20% काही शेतकऱ्यांची अडवणूक आहे, तर ती अडवणूक त्यांनाही सुद्धा कुठेतरी समजूत घालून ती अडवणूक सोडायचा आमचा प्रयत्न आहे. आणि ते शेतकऱ्यांना जायला यायला चांगलं सोयीस्कर आणि पुढं भविष्यात ते बागायत करू शकतात. रस्ता असेल तर वाहन गेलं तर उत्पादन काढणार आहे. जर तिथपर्यंत अवजारच गेलं नाही किंवा ट्रॅक्टर गेला नाही किंवा तुमचं ऊस उत्पादन जर केलं तर तिथं तुमचं ट्रॅक्टर असो किंवा ट्रक असो हे अवजार म्हणजे वाहनं जर तिथपर्यंत गेली नाही तर लोक शेतकरी बागायत करत नाही. रस्त्यांच्या बाबतीमध्ये तर राहिलेले जे उर्वरित 1-2 रस्ते आहेत तर त्यासाठी सुद्धा काही लोकांचे म्हणजे शेतकऱ्यांचे विचार घेऊन ते रस्ते पूर्ण करायचे तसं आमचं हे मानस आहे ग्रामपंचायत. गावात साधारणतः जानेवारी महिन्यापासूनच पाणी कमी पडू लागतं. गावातील पिण्याच्या पाण्याची दरवर्षीचीच टंचाई दूर करायला हवी. वर्षभर पिण्याचं पाणी मुबलक मिळायला हवं या हेतूने सर्वतोपरी प्रयत्न करत सरपंच काशिनाथ साळुंखे यांनी जलजीवन योजनेचे काम हाती घेत तेही प्रगतीपथावर नेलं. आमच्या गावामध्ये पाण्याचा एक विहीर आहे. त्या विहिरीमध्ये पाणी आम्हाला फक्त जानेवारीपर्यंत तुरळक पुरायचं. जानेवारी संपला की फेब्रुवारीनंतर एक दिवसावरती पाणी सोडायला लागायचं. फेब्रुवारी संपला की मग त्या पाणीचा तुटवडा द्यायचा. 1 तास 15 मिनटं असं पाणी मिळायचं. तर पाण्याचा मोठा आमचा प्रॉब्लेम आहेच. त्यासाठी मग आम्ही जलजीवनची स्कीम राबवायचा ग्रामपंचायतीने प्रयत्न केला. लोकसंख्येचं दाखले असो अथवा जिल्हा परिषदेचे सदस्याकडे अध्यक्षाकडे जाणं असो आमदाराकडे जाणं असो त्यांचा पाठपुरावा करून आम्ही जलजीवनची म्हणजे जे केंद्र सरकार 50% राज्य सरकार 50% अशी मिळून जी केंद्र सरकारची जी स्कीम आहे ती जलजीवनची स्कीम आम्ही या गावामध्ये राबवली आहे. ती 1 कोटी रुपयाची आम्ही ते पाण्याची स्कीम राबवली जेणेकरून त्या आम्हाला आमच्या इथून पुढे गेलं की एक नीरा देवगर धरण आहे. नदीला 24 तास पाणी असतं तर त्या नदीचं पाणी आम्ही विहिरीमध्ये आणून आणलंय आता. आणि त्याचं वरती टाकी डोंगर माथ्याच्या वरती एक टाकी बांधली. त्या टाकीच्या माध्यमातून पूर्ण गावाला म्हणजे एकही कुटुंब आणि एकही वाडीवस्ती त्या स्कीममधून सोडलेली नाही. तर सगळ्यांना पाणी कसं 24 तास मिळेल अशी तयारी आम्ही केलेली. त्याचं काम सुद्धा देखील आमच्या इथं वेगाने सुरू आहे. त्याचं स्कीम आमच्या गावामध्ये 80% पूर्ण झालेली आहे. आणि त्याला फिल्टर असो आणि मीटर या सर्व गोष्टी त्याला बसवणार आहे. आम्ही पिण्याची पाण्याची सोय असेल तर आम्ही जलजीवन अंतर्गत आम्ही 1 कोटी रुपयाच्या पाण्याची स्कीम केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून ही ग्रामपंचायतीने राबवली आहे. तर पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी सुद्धा आम्ही ज्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधायची अशा ठिकाणी प्रॉपरली आम्ही जागेचं बक्षीसपत्र करून घेतलं. तिथं पाण्याची टाकी बांधायची आणि नंतर त्याच पिण्याच्या टाकीला आम्ही फिल्टर प्लँट हा 9.5 लाखाचा फिल्टर प्लँट बसवलेला आहे आम्ही. त्या तर गावाला कसं स्वच्छ पाणी मिळेल अशा धोरणाने आम्ही ते स्वच्छ आणि व्यवस्थित असं पूर्ण पाणी अशा हिशोबाने पिण्याची पाण्याची टाकीसुद्धा आम्ही एक हाईटवरती अशी बांधलेली आहे. गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी आपण गावामध्ये 2 वेळा नेत्र शिबिर आणि हिमोग्लोबिन तपासणीचा कार्यक्रम शिबिरं राबवली होती. ज्यावेळेस कोविडसारखी महामारी आली होती त्या टायमिंगला गावामध्ये आम्ही 2 वेळा लसीकरण केलं होतं. त्याच्यानंतर गावकऱ्यांना आपण सॅनिटायझरच्या बाटल्या अथवा मास्कचा वापर कशा पद्धतीने करायचा किंवा बाहेरून जे येणारे कामगार वर्ग असायचा गावातला किंवा त्यांचं राहायचं त्या टायमिंगला असं कशीच व्यवस्था करायची शाळेमध्ये ह्या सर्व प्रकार आम्ही त्या टायमिंगला केले होते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पोरांचं खेळण्याचं ग्राउंड तयार केलेलं आहे. व्यायामशाळाचं दोन व्यायामशाळा आहे वरच्या गावामध्ये खालच्या गावामध्ये. तर त्यातून आरोग्याच्या विषयामध्ये शारीरिकदृष्ट्या पोरांना कुस्ती क्षेत्राकडं किंवा शारीरिकदृष्ट्या मजबूत होण्याकरता आम्ही त्या इमारतीसुद्धा सुसज्ज केलेले आहे. आमच्या गावामध्ये स्मशानभूमीचं एखादं जर मयत झालं आमच्या गावामध्ये तर आम्हाला ते मयत नेण्यासाठी नदीपर्यंत जायला गुडघाभर चिखलाच येतं. आमची गावापासून स्मशानभूमी ही पूर्वी 1 किलोमीटर अंतरावरती चिखलामध्ये होती. तर ती स्मशानभूमीला जायला आम्हाला भरपूर मोठी गैरसोय होत होती. तर त्यानंतर आम्ही ती स्मशानभूमी ही रस्त्यालगत आम्ही घेतली आणि त्या स्मशानभूमीला निधी मिळवण्यासाठी आम्ही सदैव ग्रामस्थ ग्रामपंचायत बॉडी हे आम्ही जिल्हा परिषद सदस्यांकडे मागणी वारंवार केली आणि आम्ही ते स्मशानभूमी RCC शेडमध्ये मजबूत अशी बांधकाम केलेलं आहे. त्या बऱ्यापैकी त्यामुळे आता लोकांची गैरसोय होत नाही आहे. त्या स्मशानभूमीच्या शेजारी आम्ही बोर पण काढलेली पाण्याची जे पाण्याची अडचण तयार होत होती. आता त्याचं पुढचं सुशोभीकरणासाठी सुद्धा आम्ही ग्रामपंचायतीने त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवलेला आहे की आम्हाला सुशोभीकरणाला स्मशानभूमीचे पैसे मिळावेत. गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क बजावता यावा यासाठी वर्गखोल्यांचं बांधकाम शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
भविष्यात शाळेला क्रीडांगण आणि संरक्षण भिंत बांधून देण्याचं उद्दिष्ट सरपंच साळुंके आणि त्यांच्या सहकाऱ्याने डोळ्यांसमोर ठेवलंय. आमची ग्रामपंचायत यायच्या आधी आमच्या गावाला शाळा ही बारीक शेडमध्ये होती, तर आम्ही त्या शाळेला आम्हाला एक दोन खोल्या मिळाव्यात त्यासाठी ग्रामपंचायतीने आणि ग्रामस्थांच्या सहाय्याने आम्ही जिल्हा परिषद सदस्यांकडे जाऊन आमदारांकडे जाऊन त्या शाळेंच्या खोल्या कशा आम्हाला मंजूर होतील अशासाठी आम्ही दोन शाळांच्या खोल्या आम्हाला मंजूर झालेल्या आहेत. आणि ते आता शाळेची गैरसोय म्हणजे जी होणार होती ती आता पोरांना बसायला उठायला चांगली सुसज्ज अशी देखण्या स्वरूपाची शाळेचं बांधकाम पण आता पूर्ण झालेलं आहे. अंगणवाडीचं बांधकामही पूर्ण झालेलं आहे. शाळेला टेबलपासून खुर्च्यापर्यंत अथवा शाळेला स्पीकर नव्हता तर स्पीकर दिला आम्ही. नंतर पिण्याच्या पाण्यासाठी टाकीचं बांधकाम सेपरेट शाळेसाठी आम्ही सेपरेट पाण्याची टाकी शाळेपुरती बांधली. त्याचे नळ वितरण व्यवस्था संडास बाथरूम असेल तिथपर्यंत शाळेला पोचवलं. नंतर शाळेच्या ह्याला संडास बाथरूमला सेपरेट गेट तयार केलं. नंतर शाळेमध्ये सतरंजी असो वजन काटा असो आणि प्रोजेक्टरमध्ये असो किंवा शाळेला कॅम्प्युटर असो ह्या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायतीने त्यांना पुरवलेल्या आहेत. आणि भविष्यात त्या ग्रामपंचायतीचं मानस आहे की शाळेला सेपरेट एक ग्राउंड असं सुसज्ज कंपाऊंड करून आमची देण्याची मानसिकता आमच्या ग्रामपंचायतीची आता जी आहे. ग्रामदैवत जानुबाई मंदिराच्या परिसराचं रुपड पालटायचंय हा हेतू डोळ्यासमोर ठेवत इथं प्रशस्त सभा मंडपाचं बांधकाम करण्यात आलंय. आमच्या गवडी गावचं ग्रामदैवत हे जानुबाई आहे. त्या ग्रामदैवताला जाण्यासाठी रस्त्याचा थोडासा वाद चालू आहे. तर आमच्या इथे 2 एकर 2.25 एकर जमीन ही जानुबाई देवस्थानची नावे आहे. तर त्याच्यासाठी कोर्टात अजून वादविवाद चालू आहे थोडासा ग्रामस्थ आणि विरोधक म्हणजे ज्यांनी वापरत आहेत त्या लोकांचा. तर तोही शेवटच्या टप्प्यामध्ये त्या देवस्थानची जमीन ही कशी गावाच्या नावे होईल ह्याचा ग्रामपंचायतीने पूर्ण प्रयत्न करत आहे. आणि ह्या ग्रामदैवत हे आमचं साध्या मंदिरामध्ये होतं म्हणजे पत्र्याचं मंदिर होतं आणि ग्रामदैवत हे आमच्या गावाच्या थोडंसं बाजूला आहे. तर ते ग्रामदैवतेच्या मंदिरामध्ये जर यात्रा असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तर तिथं लोकांचा बसण्या उठण्याची एवढी सोय नव्हती. तर त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीने आणि गावाने मिळून असं ते सुसज्ज असं मोठी इमारत 50 ते 60 लाखापर्यंतचं ग्रामदैवताचं मंदिर सभामंडप बांधलं आहे. त्याच्यामुळे आमची तिथली बसण्या उठण्याची गैरसोय ग्रामस्थांची पूर्ण झाली. यापूर्वी या ठिकाणी एक बस स्टॉप होतं पण ते पूर्ण निर्जीवी असं झालेलं असं धोकादायक होतं. त्यामध्ये पाऊस जर आला तर ज्यावेळेस विद्यार्थी येतात किंवा पाहुणे येतात किंवा ग्रामस्थ ज्यावेळेस जायचे पिकअप शेडमध्ये उभे राहायला जायचे त्या टायमिंगला एक पावसाळ्याच्या दिवसामध्ये की ते भीतीपोटीच थांबायचे. ते काही लोक तर असे करायचेत की ते बाहेरच थांबायचे का तर ते पिकअप शेडमध्ये गेल्यानंतर असं वाटायचं की त्याला ते अंगावच पडतं का काय अशा परिस्थिती होती. त्याच्यामुळे पाऊस आला तरी माणूस भिजलं तरी चालेल किंवा ऊन असलं तरी ते बाहेरच थांबायचे. तर त्या पद्धतीने लोक त्या पिकअप शेडमध्ये जात नव्हती एवढं ती निर्जीवी झालेली पिकअप शेड होतं. तर ते आम्ही ग्रामपंचायतीने त्याचा पाठपुरावा करून काही दिवसातच ते पिकअप शेड RCC मध्ये बांधले. बऱ्याचशा गावांना पिकअप शेड आहेत मिळाले जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पण ते प्रत्येक ग्रामपंचायत गावामध्ये पिकअप शेड आपण तालुक्यामध्ये जर बघितलं तर पत्र्याचीच पिकअप शेड आहेत. तर आम्ही हा विचार केला की पत्र्याचा आपला हा एरिया जो आपला मावळी बाग आहे इथं पत्र्याचं पिकअप शेड 1-4 वर्ष चांगलं राहतं. 4 वर्षानंतर त्याला गंज लागतो किंवा ते सडतं ते खराब होतं. त्यासाठी आम्ही काय केलं की 2.5 लाख रुपयाचं पिकअप शेड ज्यावेळेस आम्हाला मंजूर झालं आम्ही पाठपुरावा केल्यानंतर तर आम्ही ते म्हणलं आपण पत्र्याचं बांधायचं नाही आहे ते बांधलं तर आपण RCC मध्ये बांधलं पाहिजे. मग त्यासाठी आम्ही वाढीव निधी मंजूर करून आणला आणि 4.5 लाख रुपयाचं असं हे RCC पिकअप शेड बांधलं. त्याच्यामुळं लोकांना काय झालं हे मजबूतीकरण मिळालं आणि जास्त पिकअप शेडमध्ये लोकं कशी बसतील अशी व्यवस्था त्याच्यात केली. ग्रामपंचायतीच्या खर्चामध्ये कशी बचत करता येईल याकडे सरपंच साळुंके यांचा कटाक्ष असतो. यातूनच गावात सौर प्रकल्प उभारायचा आहे असं त्यांनी ठरवलंय. योग्य पाठपुरावा करून सौर प्रकल्प मंजूर करण्यात आलाय. यामुळे ग्रामपंचायतीच्या लाईट बिलामध्ये मोठी कपात होणार असल्याचं सरपंच साळुंके सांगतात. 14.5 लाख रुपये सोलरचं काम आमच्या गावामध्ये मंजूर झालेलं आहे. 14 लाख रुपयाचं ते सोलरचं काम याच्यासाठी आम्ही एक 2 गुंठे जागा बघतोय ग्रामपंचायती. ग्रामपंचायती 2 गुंठे जागा ज्यांनी बक्षीसपत्र करून दिले घेण्याचा मार्ग आहे आमचा आणि ते सौर ऊर्जेचं काम चालू करणार जेणेकरून आमचं ग्रामपंचायतीचं मोटरचं लाईट बिल असो अथवा ग्रामपंचायतीचे दिवेबत्ती लाईट पोलवरचे तर त्याचं तो आमचं बचत होईल. स्टेट लाईटचं आमच्या गावामध्ये स्टेट लाईट प्रत्येक आहे भरपूर. त्याच्यामुळं आम्हाला सौर ऊर्जेचे असे पोलची काही जास्त गरज नाही लागत पण 1-2 आमच्याकडे सौर ऊर्जेचे पोल आहेत आम्ही वाडी वस्तीवरती दिलेले.
या 2.5 वर्षामध्ये मी जवळजवळ 2.25 कोटीची कामं केलेली आहेत. आणि इथं कामं करत असताना भरपूर ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये अडचणी निर्माण झाल्या. रस्ता करायचा असेल तरी लोकांच्या अडचणी काही निर्माण झाल्या होत्या, पण त्याच्यावरती ग्रामपंचायतीने मात केली आणि आम्ही लोकांना विश्वासात घेऊन सर्व कामं पूर्ण करत आहोत. आणि भविष्यातसुद्धा आमची अशी मानसिकता आहे की ह्या राहिलेल्या कालावधीमध्ये सुद्धा कशी गावामध्ये अजून 2-1 कोटी रुपयाची कामं होतील आणि लोकांना विश्वासात घेऊन लोकांचे विचारात घेऊन असे चांगल्या पद्धतीच्या काही वास्तू उभ्या राहतील अथवा रस्ते तयार होतील याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे. आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा असो किंवा अन्य काही पाणंद रस्ते असो हे कसे मार्गी लागतील आणि पुढचे प्रश्न कसे शेतकऱ्यांचे पण सुटतील हा सुद्धा आमचा एक ग्रामपंचायतीचा मानस आहे. आणि इथून पुढं ग्रामपंचायत अशी भरपूर कामं करणार आहे, तर इथून पुढं ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि गावातल्या नागरिकांनाही कुठली गैरसोय होणार नाही असा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद.